काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून मागील 28 दिवसात सोलापूर जिल्ह्यातील 6 लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने लाचखोरांचे धाबे चांगलेच दणाणले. फेब्रुवारी महिन्यामध्ये शहरासह जिल्ह्यातील 6 लाचखोरांना सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यामध्ये तहसील कार्यालयाचे 4 कर्मचारी, महापालिकेचे 1 कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्य 1 यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा वर्षातून एकदा सप्ताह असतो. या सप्ताहामध्ये विविध शाळा महाविद्यालयातून भाषणे, फलक लावणे, रॅली काढणे, गाड्यांना स्टिकर लावणे असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. जनजागृती करूनही लाच घेणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये मात्र वाढच होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या कारवायांमध्ये वाढ होत असली तरी लाच मागणाऱ्यांच्या संख्येमध्ये अद्यापही घट झालेली नाही. चालू वर्षात अँटीक्रप्शन ब्युरो सोलापूर कार्यालयाने आतापर्यंत 6 कारवाया केलेल्या आहेत. सदर कारवायामध्ये उल्लेखनीय कारवाई म्हणजे आरटीओ डिपार्टमेंट यांच्यावर आतापर्यंत बरेच समजून कुलकर्णी एक असिस्टंट आरटीओ इन्स्पेक्टर यांनी अटक केली आहे. तसेच महसूल विभागात 3 कारवाया झालेल्या आहेत. महानगरपालिकेने 1 कारवाई झाली आहे. ग्रामविकासाने 1 कारवाई झाली आहे. या निमित्ताने माझ्या नागरिकांना हे आव्हान आहे की कुणीही शासकीय अधिकारी पदाधिकारी जर आपल्याकडे आपलं कायदेशीर काम करून देण्यासाठी जर लाचेची मागणी करत असेल तर आपण तत्काळ अँटीक्रप्शन ब्युरो कार्यालयाशी संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 10 63 1 0 6 5.